राज्य सरकार ने एसटी कर्मचारियों के महंगाई भत्ते को 12% से बढ़ाकर 28% करने की घोषणा की। इसके साथ ही बुधवार से अनिश्चितकालीन अनशन पर बैठे कर्मचारियों ने गुरुवार की शाम को आंदोलन वापस ले लिया। एसटी कर्मचारियों के आंदोलन की वजह से पहले ही दिन प्रवासियों को परेशानी का सामना करना पड़ा। नागपुर में पुलिस भर्ती की परीक्षा होने के कारण सुबह से ही गणेशपेट एसटी बस स्टैंड पर भीड़ देखने को मिली। परीक्षा देने के बाद लौटने वाले उम्मीदवारों को लौटने की जल्दबाजी थी। आंदोलन के कारण अमरावती, अकोला, मुल्ढाना, वर्धा से बसें नहीं आई थी। पुलिस भर्ती में शामिल होने के लिए युवा ट्रैवल्स बसों से आए थे, लेकिन लौटते वक्त भीड़ होने पर महामंडल डिपो प्रमुख ने कुछ बसों को छोड़ने का निर्णय लिया। इसके लिए कुछ कर्मचारियों को कार्य पर भी बुलाया। इसके बाद प्रवासियों ने राहत की सांस ली। दिवाली का सीजन होने के कारण अपने अपने गांव शहर जाने वालों की भीड़ बढ़ गई है। यदि आंदोलन अधिक दिनों तक चलता तो फिर प्रवासियों की मुसीबत बढ़ना तय थी। एसटी कर्मचारी संयुक्त कृति समिति के पदाधिकारी सुनील राठौड़, अजय हटेवार ने बताया कि परिवहन मंत्री अनिल परब ने जल्द निर्णय लेकर योग्य कदम उठाया। राज्य परिवहन महामंडळाच्या गेले 2 दिवसापासून ज्या मागण्या होत्या त्यासाठी उपोषण चालू होतं आणि त्या संदर्भात आज मी स्वतः राज्य परिवहन महामंडळाचे आमचे उपाध्यक्ष चेन्नीसाहेब, त्याचबरोबर कृती समितीचे सर्व सदस्य यांच्याबरोबर गेले 2 दिवस बैठका होऊन या बैठकांमध्ये व्यवस्थित निर्णय होऊन आज ह्या प्रकरणाला पूर्णविराम मिळालेला आहे। कर्मचाऱ्यांना वेळेवरती दिवाळीचा पगार मिळावा यासाठी राज्य शासनाने जी मदत केली आणि त्याचबरोबर दिवाळीची भेट म्हणून त्यांना जे काही पैसे आम्ही कबूल केले होते, या दोन्ही गोष्टींच्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांची जी मागणी होती की जो मागच्या वेळी करार झाला होता आणि या करारामध्ये महागाई भत्ता जो राज्य सरकारला मिळतो, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 12% मिळत होता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तो 28% मागच्या महिन्यापासून लागू झाला होता। त्याचबरोबर त्यांचा जो घरभाडे भत्ता होता हा देखील कराराचाच एक भाग होता आणि म्हणून ह्या कराराच्या अंतर्गत ज्या दोन गोष्टी होत्या, जो त्यांचा महागाई भत्ता होता हा आता 12% वरून 28% मान्य करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर घरभाडे भत्ता देखील त्यांचा आम्ही जो कराराचा भाग होता तो मान्य केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा एक मुद्दा जो राहिलेला आहे, त्यांचा इन्क्रीमेंटचा जो कराराचा जो भाग आहे त्याच्यावरती चर्चा दिवाळीच्या नंतर बसून करण्यात येईल। अशा ह्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या, ह्या मागण्यांवरती यशस्वी चर्चा होऊन हा विषय आज इथे संपलेला आहे।